कारण पंढरपूरमध्ये झिका व्हायरसचा संशयित रुग्ण सापडलेला आहे. कार्तिकीच्या तोंडावर पंढरपूरमध्ये झिकाचा संशयित रुग्ण सापडलेला आहे, त्यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. बाधितांच्या संपर्कातील 4 जणांचे रक्ताचे नमुने हे घेण्यात आलेले आहेत. ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरामध्ये झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ उडतीय. येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे आणि त्यापूर्वीच या ठिकाणी झिकाचा संशयित रुग्ण आढळलेला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांच्याकडून. अभिराज, बरोबर 7 दिवसानंतर, आजपासून पुढे 7 दिवसानंतर आठवड्याभरात कार्तिकी एकादशी आहे, पण त्या आधीच या ठिकाणी झिका व्हायरसचा संशयित रुग्ण सापडलेला आहे. यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर आलेली आहे. नक्कीच लागवी कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे आणि आता दिवाळी संपलेली आहे, भाविक पंढरपूरकडे यायला सुरुवात झालेली आहे. अशामध्ये एक धक्कादायक बाब पुढे आलेली आहे की पंढरपूरमध्ये झिका व्हायरसचा एक रुग्ण सापडलेला आहे. तो रुग्ण मुंबईमध्ये होता, मुंबईवरून आल्यानंतर त्याला लक्षणं जाणवू लागली आणि त्याची तपासणी केली असता तो झिका संशयित आढळून आलेला आहे. त्याच्यावर पुणे इथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या संपर्कातील 4 जणांचे रक्ताचे नमुने देखील घेण्यात आलेले आहेत. एकंदरीतच वारीला 7 ते 8 लाख भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केलेला आहे. तशी नियोजन तशी तयारी सुरू आहे आणि याच दरम्यान ही मोठी बातमी पुढे आलेली आहे, धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे की झिकाचा शिरकाव पंढरपूरमध्ये झालेला आहे. ही चिंतेची बाब आहे. प्रशासनाने आता याबाबतची जनजागृती असेल, कंटेनर सर्वे असतील, रक्ताच्या तपासण्या असतील, याची उपाययोजना सुरू केलेली आहे. प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं पाहायला दिसतंय. लागवी, धन्यवाद अभिराज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.